विद्यालयात ख्रिश्चन धर्माची प्रार्थना करायला लावणं विद्यार्थ्यांना त्रास देणं आणि महिलांच्या स्वच्छता गृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचं प्रकरण अखेर प्राचार्यांच्या अंगाशी आलं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तळेगाव आंबीतल्या डी वाय पाटील विद्यालयात घुसून प्राचार्य अलेक्झांडर यांना चोप दिला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी इथं डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचं विद्यालय आहे या विद्यालयात गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थना म्हणायला सक्ती होती तर महिलांच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते यासह अनेक गोष्टींबाबत विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्यानंतर पालकांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील डी वाय पाटील विद्यालयाबाबत माहिती घेऊन प्राचार्य अलेक्झांडर यांना जाब विचारला शिवाय प्राचार्य यांना संतप्त कार्यकर्त्यांनी चोप देत अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण केली ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेशी हिंदू मुलांचा काय संबंध असा जा विचारत या प्राचार्याला जोपर्यंत हाकलून देत नाही तोपर्यंत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलाय या प्रकारामुळे डी वाय पाटील शिक्षण समूहात खळबळ उडाली असून प्रशासनानं मात्र याबाबत मौन बाळगलं आहे